हाय हॅलो, ओम सईराम सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे जर खूप छान असाल. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते. तर आज आहे माघी गणेश जयंती. तर तुम्हा सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज खूप काही प्लॅन केला होता खरं तर रात्री, की आज हे करेन, सकाळी उठल्यावरती ते करेन, पण काहीच पॉसिबल झालेलं नाही आहे माझ्याकडून. कारण की रात्री अचानक समोरच्या कानात दुखायला लागलं. त्याला दुपारी मी डोस दिला होता, त्याच्यानंतर तो बरा झाला. आणि त्याच्यानंतर अचानक रात्री 3 वाजता तो रडायला लागला की माझं कान वगैरे दुखतोय मम्मी. तर त्यासाठी जागी होते. आणि सकाळी मग मला मंथनसाठी उठायचंच होतं 5 वाजता. तर त्यासाठी उठून त्यासाठी टिफिन वगैरे दिला आणि त्याला सकाळी 6:30 मी स्कूलमध्ये सोडून आले. आणि त्याच्यानंतर घरी आले तर ह्याला औषध वगैरे पाजलं आणि त्याच्यानंतर तो झोपी गेला. 7 वाजता मला वाटते तो झोपला. तो आता 9:30 उठला आणि अजूनही त्याच्या अंगामध्ये थोडीशी कणकण वाटते मला. आणि मध्ये मध्ये उठतोय की बाबा कान दुखतोय. तर इथून असं पूर्ण हे लाल लाल झालेलं आहे. तर आता म्हटलं की नाही, आता घेऊन जायचंच आहे त्याला दवाखान्यामध्ये. तर आज मनूचे पप्पासुद्धा ऑफिसला नाही गेले. ते बोले की नाही, आज मी जात नाही, आज आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया. तर आता आम्ही चाललो आहे त्याला दवाखान्यात घेऊन. आणि लिटरली रात्र थोडीशी झोप म्हणजे ही झाली, तर त्याच्यामुळे मग मी उठलेसुद्धा लेट. कारण की तो झोपल्याच्यानंतर मी सुद्धा थोडासा आराम केला. कारण की मलासुद्धा खूप त्रास होत होता रात्री. आणि मग मी त्याच्यानंतर मी पण झोपले. आणि नंतर मगाशी मी उठले 9:30. आणि त्याच्यानंतर मग मी सगळी तयारी वगैरे केली. तर तो झोपल्यामुळे मी सुद्धा झोपी गेले. तर त्याच्यामुळे लेट उठले. म्हणजे काहीच कामं, म्हणजे घरातली सगळी कामं झालेली आहेत, पण देवपूजा वगैरे बाकी आहे. कारण की काहीच केलं नाही, उशीर झाला सगळी कामं करायला. आणि अचानक मनूचे पप्पांचं मी सगळं आवरत होते. आणि तेच मग परत बोलले, तयारी वगैरे करून झाल्याच्यानंतर की मी आज जात नाही आहे, राहू दे, आपण समरला घेऊन जाऊ दवाखान्यामध्ये वगैरे. तर आता मनूच्या यायची वाट बघतो आहे. मनू आल्याच्यानंतर मग आम्ही त्याला दवाखान्यात वगैरे घेऊन जाऊ. आता जस्ट डॉक्टरांना आम्ही फोन लावला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 1:30 वाजेपर्यंत या. तर आता त्याला घेऊन जायचं आहे. तर त्याला आता सगळं टोपी वगैरे मी काढून ठेवते, कारण की ऊनही खूप आहे. तर मग मी विचार करते की त्याला आता घेऊन जायचं आहे. आणि घरात म्हणजे कामं तर सगळी झालेली आहेत, फक्त देवपूजा वगैरे राहिलेली. आणि पहिल्यांदा माझ्याकडून देवपूजा लेट होणार आहे. तर ठीक आहे, कारण की समरला बघणंसुद्धा खूप गरजेचं होतं. आणि त्याला म्हणजे अक्षरशः तो रात्रभर खूप रडत होता. आणि मला ते म्हणजे एकदम वाईट वाटत होतं त्याचं. कारण की आपल्याला जरी नॉर्मली, मला 2 दिवस झाला, माझंसुद्धा ही दाढ दुखत होती, तर मला इतका त्रास होत होता. तर त्याला किती त्रास होत असेल कानामुळे. तर मी म्हटलं की चला देवपूजा काय मी 4 वाजतासुद्धा करेल. तर आज आम्हाला एका ठिकाणीसुद्धा जायचं आहे, जिथे आम्हाला आमंत्रण आलेलं आहे माघी गणपतीसाठी. ह्याचे जे मित्र आहेत त्यांनी घरी बोलवलेलं आहे, त्यांच्या घरी गणपती बसलेला आहे. तर आज जर पॉसिबल झालं तर याच ब्लॉगमध्ये मी तोही ब्लॉग बनवेल. जर नाही जमलं तर मग मी 2 ब्लॉग बनवेल, आजचा वेगळा आणि उद्याचा, म्हणजे त्यांच्याकडे जाणार आहे तो ब्लॉग वेगळा मी बनवेन. तर बघते आता जसं जमतं आहे मला करायला, तसं मी करण्याचा प्रयत्न तर नक्की करेन, पण बघू. आता समरची तर तब्येत ओके वाटली त्याला दुपारपर्यंत, 5 वाजेपर्यंत त्याला बरं वाटलं, तर आम्ही डेफिनेटली तिकडे जाणार आहोत. नाहीतर मग हे जाऊन येतील. तर बघू आता कसं जमतं आहे. तर आज मागे गणपती आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या बिल्डिंगच्या खाली इथे गणपती आहे. आणि त्याला छान हार फुलांनी सजवलेला आहे आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर मी आता घेऊन चालले समरला दवाखान्यामध्ये. आणि आता मी दवाखान्यामध्ये त्याला पहिलं दाखवून घेणार आहे, त्याच्या डॉक्टरांशी बोलून घेणार आहे. कारण की त्याला खूप त्रास होतो आहे सर्दीचा. तर आधी ते सगळं ते त्याचा दवाखान्याचं झाल्याच्या नंतर मग मला घरी येऊन अजून दुसरी पण तयारी करायची आहे. तर इथे समर बघा, समर खुश होतो इथे दवाखान्यामध्ये आल्यावरती. कारण की त्याला इथे खुर्च्या वगैरे भेटतात, त्याच्या आवडीच्या असतात इथे खुर्च्या. तर आधी सगळ्यात पहिलं ना डॉक्टरांना दाखवायच्या आधी इथे बाहेर आपल्याला वजन वगैरे चेक करावं लागतं. तर इथे समर हसत होता, मी त्याला थोडीशी त्याच्याबरोबर मस्ती करत होते. त्याला बॉल वगैरे दिला होता त्याच्या हातामध्ये, तो म्हणून तो खुश झाला होता. तर इथे आता मी समरचं जे वजन आहे ते चेक करणार आहे. तर इथे मंथनने ऑलरेडी त्याची सीट बुक करून ठेवलेली आहे. कारण की इथे असंच होतं, जेव्हाही दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते तेव्हा सगळे लहान मुलं आले ना, तर इथे असंच मस्ती होत असते मुलांची. या खुर्चीवर बसायचं आहे, त्या खुर्चीवरती बसायचं आहे. तर आता समरचा नंबर आलेला आहे. तर पहिला सगळ्यात पहिलं समरचं वजन चेक केलं तर मी लिटरली शॉक झाले. कारण की समरचं वजन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. आणि मला म्हणजे खरंच खूप टेन्शन आलं एवढं त्याचं वजन कमी बघून. तर इथे त्या ज्या मावशी होत्या ज्या चेक करत होत्या त्यासुद्धा खरं तर शॉक झाल्या होत्या. कारण की त्याचं वजन कधी कमी होत नाही आणि ह्यावेळेस त्याचं वजन कमी झालं आहे. पण ठीक आहे, तो 5-7 दिवस झालं त्याने काही खाल्लं नाही, मे बी म्हणून असेल कदाचित. कारण की त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं आणि मलासुद्धा खरं तर शॉक बसलेला की यार त्याचं एवढं वजन कमी झालं. आणि आता इथे आम्ही ताप वगैरे चेक करतो. तसं तर मी घरी माझ्याकडे थर्मामीटर आहे, मी त्याच्याने नेहमी ताप चेक करते. मी घरात आणूनच ठेवलेलं आहे जेणेकरून कधी बायचान्स जर ताप आला तर आपल्याला औषधं देता येतात. तर इथे त्याला ताप तर नव्हता पण वजन चेक केलेलं आहे आम्ही.
फायनली मी इथे समरला दाखवलेलं आहे आणि डॉक्टरांनी जी औषधं दिली होती ती सगळी मी घेतलेली आहेत. आणि इथे मंथन आणि समर कोंबडी पकडत होते. त्यांना फार आवडतं कोंबडींबरोबर खेळायला. गावी जेव्हाही जाते तेव्हा ते गाईसोबत, त्याच्यानंतरला म्हशीसोबत आणि बकरींसोबत खेळत असतात. कारण की आमच्या घरी हे सगळं आहे त्याच्यामुळे ते लोकांना फार बरं वाटतं हे सगळं खेळायला. तर आता डॉक्टरांकडून आल्यावरती आम्ही आलो आहे घरी. आणि आता घरी जाऊन सगळ्यात पहिलं मी समरला थोडंसं काही ते खायला देणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला एक 10 ते 20 मिनिटानंतर औषध देणार आहे. तर घरी आल्याच्या नंतर मी समरला सगळ्यात पहिलं आधी खायला दिलेलं आहे. कारण की त्याने सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर आता त्याला औषधं द्यायची बाकी होती. तर म्हटलं की चला आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता त्याला फटाफट आपण औषध देऊया. तर इथे मंथन आणि समरची एक गोष्ट मला पटते की ते लोकं कधी औषधासाठी नाही बोलत नाही. कारण की दोघंही खातात. कधी कधी समर थोडासा नाटके करतो पण मंथन करत नाही. आणि इथे हा समरला खरं तर म्हणजे असं झालं होतं की नाही बाबा आता मला औषधं पिणंच आहे. कारण की त्याला माहिती होतं की मी औषधं नाही पिलो तर आम्हाला मम्मी नाही घेऊन नाही जाणार बाहेर. म्हणून मग त्याने इतक्या म्हणजे आनंदाने औषध पित होता ना तो. तर ही माझी निंजा टेक्निक आहे. मी जेव्हाही कधी मंथन आणि समरला असं सांगते की आपण कुठेतरी बाहेर जाणार आहोत फिरायला तर ते लोक पटापट औषध पिऊन घेतात. कारण की त्यांना माहिती आहे जर औषध नाही पिलं तर मग मी कुठे घेऊन नाही जाणार. म्हणून इथे समरसुद्धा अगदी आनंदाने औषध पियत होता. खरं तर त्याच्या चेहऱ्यावरून बघून वाटत नाही की तो पिएल म्हणून. पण त्याने पिलं औषध. अगदी जे जे औषधं दिली होती ती सगळी पिला होता तो. आणि त्याच्या नाका ड्रॉप दिला होता. त्याला मी मध्यंतरी अशीच सर्दी झाली होती तेव्हा त्याला नाका ड्रॉप टाकला होता. पण त्याने अक्षरशः इतके नाटके केली होती. पण आज डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तू जर नाकात औषध नाही टाकलं तर सरळ नाकात इंजेक्शन देणार. त्याच्यामुळे मग त्याने तेही औषध नाकात टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतरला कानामध्ये पण औषध दिले होते तर तेही तो व्यवस्थित टाकून घेत होता. तर इथे ना समरला माझ्या एक साबण दिलेला आहे. त्याला ना ॲक्च्युली हा अंगावरती असं म्हणजे सतत काही ना काही तर उठत असं. तर डॉक्टरांनी मला एक साबण सजेस्ट केला होता. तो लहान मुलांचाच आहे स्पेशली. तर तो आपण कोणीही वापरू शकतो पण स्पेशली लहान मुलांसाठीच तो दिलेला आहे. तर मग मी समरसाठी तो घेऊन आलेली आहे. बोललं ठीक आहे की आपण थोडासा वेगळा औषध म्हणजे साबण त्याला चेंज करून बघूया. कारण की काय होतं ना आपण जो साबण यूज करतो तोच आपण मुलांना दिला की थोडंसं त्यांच्या अंगावरती वगैरे पुरळ वगैरे येऊ शकतात. तसं तर समरला कधी होत नाही. पण समरचं जे अंग आहे ना ते थोडंसं असं म्हणजे ड्राय आहे भरपूर. अगदी माझ्यासारखी स्किन आहे त्याची. त्यालाही सूट होत नाही लवकर कोणता साबण. तर ह्याच्यासाठी त्यासाठी मी इथे त्याच्यासाठी वेगळा साबण असा घेऊन आले होते. आणि त्याच्यासाठी आता त्याला बघते की त्याला म्हणजे सूट होतो आहे का तो साबण. तर चला आता फटाफट आधी देवपूजा आवरून घ्यायची. कारण की समरच्या नादामध्ये आज मी सकाळी देवपूजा नाही केलेली आहे. तर म्हटलं की फटाफट आधी देवपूजा करून घेते. कारण की देवपूजा आवरल्याच्यानंतर मला जायचं आहे गणपतीसाठी एका ठिकाणी. तर कुठे जाणार आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. असं त्या आधी फटाफट आपली घरातली जी देवपूजा आहे ती करून घेते. कारण की घरातली देवपूजा नाही केली तर मला काहीच केल्यासारखं वाटत नाही. म्हणून मग मी भलेही दुपारी पण करून घेते. आज माझ्याकडून थोडंसं राहून गेलेलं आहे पण समरला बघणंसुद्धा खूप गरजेचं होतं. म्हणून मग मी दुपारी पूजा करून घेते. तर आधी फटाफट देवपूजा घरातली आवरते आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर जाणार आहे. तर मी कुठे जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. इथे बघा मी देव जे होते ते सगळे व्यवस्थित धुवून वगैरे घेतले. मंदिर जे होतं ते व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं होतं. आणि आता देवपूजा तर माझी झालेली आहे. बत्तीसुद्धा लावून झालेली आहे. आता अगरबत्ती लावायची वेळ आहे. अगरबत्ती लावून वगैरे झाल्याच्या नंतर आता मी फटाफट माझ्या तयारीला लागणार आहे. तर आजचा व्लॉग मी थोडासा शॉर्टमध्येच बनवते. तर नेक्स्ट व्लॉग येईल तो थोडासा मोठा असणार आहे. आणि तुम्ही खरंच बघा तोही व्लॉग खूप छान असणार आहे. तर आता माझी देवपूजा तर करून झालेली आहे. देवाला नमस्कार करणार आहे. आणि आता आजचा व्लॉग मी इथे स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.